हेडलाइन्स से प्रस्तुत करता शिवसमर्थाची पेन्शन ठेव योजना म्हणजेच थोडीशी गुंतवणूक उज्ज्वल भविष्यासाठी। येत्या 48 तासात कोकणमध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता, तर ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना आलं। राज्यात 11,088 नव्या रुग्णांची काल वाढ, तर 10,014 जणांना डिस्चार्ज। राज्यामध्ये एकूण 1,48,553 ऍक्टिव्ह रुग्ण। लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सलून व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल, गळफास घेत संसार टाकला वाऱ्यावर। कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची हेळसांड, इचलकरंजीच्या आयजीएम कोविड रुग्णालयातील प्रकार, रुग्णाच्या नातेवाईकांनाच ऑक्सिजन किट लावायला सांगितल्याचा प्रकार समोर। जम्मूच्या पुलवामामध्ये चकमक सुरू, एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान शहीद, सर्च ऑपरेशन सुरू। सोन्याच्या भावात 3,500 घट, प्रतितोळा 52,000 दर, तर प्रति किलो चांदीच्या दरातही घसरण। कोरोनाच्या सावटात मथुरेसह देशभरात कृष्ण जन्माष्टमीची धूम, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून कृष्ण जन्म साजरा।